नमस्कार, नेहाज चॅनलमध्ये मी नेहा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। आज आपण बघूया परत परत बनवून खावीशी वाटणारी अशी चिंचगुळाची शेवग्याच्या शेंगांची आमटी। त्याकरता मी इथे कुकरच्या भांड्यामध्ये एक वाटी तुरीची डाळ घेतली आहे। तुरीची डाळ स्वच्छ निवडून 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यायची आपल्याला। 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने डाळ धुऊन घेतली आहे। आता आपण डाळ शिजवण्याकरता पाणी ठेवूया। 1 पेर बुडेल इतकं पाणी ठेवायचं आहे म्हणजे डाळ व्यवस्थित शिजते। आता ही डाळ कुकरमध्ये ठेवूया आणि 2 शिट्ट्यांवर शिजवून घेऊया। ही डाळ शिजत असताना कोणी ह्याच्यामध्ये हळद आणि तेलसुद्धा घालतं, मी प्लेनच डाळ शिजवून घेते। डाळ आपली शिजते तोपर्यंत इथे आपण चिंचे भिजवून घेऊया। साधारण 1/2 वाटी मी चिंच घेतलेली आहे। ही चिंच आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे एकदा दोनदा आणि मग भिजवत ठेवायची आहे। गरम पाण्यामध्ये ही चिंच भिजल्या जाते, मी थंड पाण्यातच भिजवते। आता आपण इथे घेऊया शेंगांची आमटी करायची म्हणून शेवग्याच्या शेंगा। 2 शेवग्याच्या शेंगा मी घेतल्या आहेत, व्यवस्थित चिरून त्याच्यावरचे जे स्किन असते, त्याच्यावरचं जे साल असतं शेंगांचं, ते अशा पद्धतीने काढायचं ही योग्य मेथड आहे शेवग्याचा शेंगा सोलण्याची। अशा पद्धतीने दोन्ही शेंगा मी व्यवस्थित चिरून आणि सोलून घेतल्या आहेत। त्याही स्वच्छ पाण्याने दोनदा धुवून घेतल्या आहेत आणि आता त्यामध्ये शेंगा बुडेल इतकं पाणी टाकलं आहे आणि 1 चमचा मीठ टाकून ह्या वेगळ्या आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत। कुकरमध्ये शिजायला जर टाकल्या तर कुकरच्या 3 शिट्ट्यांमध्ये ह्या शेंगा पूर्ण अशा ओपन होतील आणि त्यांचं मेण होऊन जाईल पूर्ण, म्हणून त्या वेगळ्या शिजवायच्या। आणि मीठ अशासाठी टाकायचं की शेंगांना मीठ चांगलं लागतं शिजवताना टाकलं तर। 10 मिनिटांनी मी शेंगा चेक केल्यात, व्यवस्थित आपल्या शेंगा शिजलेल्या आहेत। आता एवढ्या शेंगा जर शिजल्या की आपल्याला गॅस बंद करायचा, गॅस शिजवून नाही घ्यायचं। 2 शिट्ट्या आपल्या कुकरच्या झालेल्या आहेत। कुकर थंड झाला की आपण ही डाळ आता काढून घेतलेली आहे। आता ह्या डाळीमध्ये आपल्याला घालायचे मीठ चवीनुसार, हळद 1/2 चमचा आणि 1/2 चमचा हिंग। चांगली रवीने किंवा विस्करने घोटून घ्यायचे डाळ आणि पाणी थोडंसं घालून आपल्याला हे वरण थोडंसं उकळू द्यायचं आहे। आता हे वरण उकळलेलं आहे। आता तुम्हाला जर आमटी करण्याच्या आधी नैवेद्याकरता वरण काढायचं असेल तर हे वरण तुम्ही थोडंसं बाजूला काढू शकता। असं हे गोड वरण आपलं तयार झालेलं आहे। आता ह्या वरणामध्ये आपण घालूया 1 मोठा चमचा तिखट, त्यानंतर 1 चमचा मोठा गोडा मसाला आणि शिजवलेल्या शेंगा। ह्या शेंगांचं पाणी असतं ते फेकून द्यायचं नाही आहे, ते आपल्याला ह्या आमटीमध्ये यूज करायचं आहे। त्यामुळे वरणामध्ये आपण कमी मीठ टाकायचं आहे, कारण शेंगा शिजवताना आपण त्यामध्ये मीठ घातलं होतं। चिंचही व्यवस्थित आपली भिजलेली आहे, त्याचा 1/2 वाटी कोळ निघाला, तो कोळ मी आमटीमध्ये घातलेला आहे। जेवढा चिंचेचा कोळ आहे त्याच प्रमाणामध्ये गूळ घेतलाय। चिंच आणि गुळाचं प्रमाण कमी जास्त झालं तर नंतर तुम्ही ॲडजस्ट करू शकता। सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। पाणी ॲडजस्ट करायचं आहे। आता याच्यामध्ये आपल्याला आमटी आपली चांगली उकळली की घालायचे खोबरं आणि कोथिंबीर। अतिशय सोपी, साधी आणि पटकन होणारी अशी चविष्ट पद्धतीची आमटी आहे ही। एकदा खाल्ली की तुम्हाला सारखी बनवून खावीशी वाटेल। व्यवस्थित उकळून घ्यायची आपल्याला ही आमटी आणि उकळून घेतल्यानंतर आपल्याला ह्याला मस्त वरून चरचरीत फोडणी द्यायची आहे। फोडणी देण्याकरता मी इकडे एक लोखंडी फोडणीचं पात्र घेतलं आहे। त्याच्यामध्ये 1 मोठा चमचा 1 ते 1/4 चमचा मी गोड तेल घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये 1 चमचा मोहरी, त्यानंतर 1/2 चमचा हिंग
अर्धा चमचा हळद आणि पाव चमचा जिरं। व्यवस्थित आपली फोडणी झाली की याच्यामध्ये मेथी दाणे पण टाकायचे आहेत। पाव चमचा मेथी दाणे पण टाकले आहेत। मेथीच्या दाण्याने खूप छान चव येते, खमंग चव येते आमटीला आपल्या। आता ही सरसरीत फोडणी आपण आमटीला वरून फोडणी देऊया। अशा पद्धतीने जर वरून फोडणी दिली ना, खूप चविष्ट आमटी होते आणि छान उकळून घ्यायची आमटी आपल्याला। ही आपली आमटी सर्व करण्यासाठी रेडी आहे। अतिशय चविष्ट, कांदा लसूण न वापरता नैवेद्यालाही तुम्ही करू शकता अशी ही ब्राह्मणी पद्धतीची आंबट गोड चवीची आमटी रेडी आहे। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, नवीन असेल चॅनलवर तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटनही प्रेस करा। पुन्हा भेटूया अशाच छान छान नवीन नवीन रेसिपींसोबत। तोपर्यंत नमस्कार।